प्लीज वेलकम टू शाइन विथ अस। तर तुम्हाला माहितीच आहे की मी पुण्याला आलेलो आहे, तर मी आज डेली रुटीनचा व्हिडिओ करणार आहे। तर आपण पहिला एक्सरसाइजला सुरू करूया। चला, जनरली मुलांना सुट्टी लागली की त्यांना हँडल करणं खूप अवघड होतं, कारण त्यांना सतत काहीतरी करायचं असतं आणि आपण आपल्याला तेवढं त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही। त्याच्यामुळे मुलांचं एक रुटीन सेट करून दिलं की ते त्यांचं ते त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डेली बिझी राहिले किंवा आपण फ्रीली राहू शकतो आणि त्यांचाही वेळ वाया न जाता काहीतरी चांगलं ते प्रोडक्टिव्ह त्या टाईममध्ये करू शकतात। आणि स्पेशली मुंबईसारख्या ठिकाणी आपलं शेड्यूल एवढं हेक्टिक असतं की आपल्याला मुलांना काही नवीन शिकवता येत नाही इतर दिवशी। तर मला वाटतं वेकेशन वगैरे हे ह्याच्यासाठी उलट चांगलं आपण यूज करू शकतो की मुलांना काहीतरी नवीन शिकवू शकतो। आता श्लोकचं हे जे एक्सरसाइजचं रुटीन आहे हे आता तर लॉंग वेकेशन आहे, पण इतर दिवशीसुद्धा म्हणजे जेव्हा सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हा त्याचं हेच रुटीन असतं की तो उठल्या उठल्या आधी एक्सरसाइज करतो, हवं तर गार्डनमध्ये जाऊन रनिंग करतो किंवा सायकलिंग करतो, ते ऑप्शनल आहे। पण एक्सरसाइज तो दर त्याच्या सुट्टीच्या दिवशी निवांत असतो तेव्हा जेव्हा कधी उठेल 10 वाजता उठला तर 10 वाजतासुद्धा तो आधी एक्सरसाइज करतो। तर एक्सरसाइजमध्ये त्याचा एक अर्धा पाऊण तास निघून जातो। आणि आता जेव्हा लॉंग वेकेशन आहे तर त्याला आम्ही स्विमिंग पण क्लास लावला, तर आता इथे पुण्याला पण स्विमिंग पूल आहे बिल्डिंगमध्ये, तर तो एव्हरीडे स्विमिंग करतो, 2 तास तरी ते स्विमिंगमध्ये स्विमिंग करतो तो। पण अर्धा पाऊण तास ते रेडी होण्यामध्ये, नंतर अर्धा पाऊण तास फ्रेश होण्यामध्ये असं की करून म्हणजे ॲटलीस्ट 3-4 तास त्याचे त्याच्यामध्ये एंगेज होतात, तर ती पण एक चांगली ॲक्टिव्हिटी। आणि स्विमिंग तर खूप म्हणजे आपल्या बॉडीसाठी स्टॅमिनासाठी वगैरे चांगली एक्सरसाइज आहे तो, तर त्याच्यामध्ये पण त्याचे 4 तास एंगेज होऊन जातात। त्याने भूक पण खूप जास्त लागते, आल्या आल्या तो चांगला जेवतो वगैरे सुद्धा त्याच्यामुळे। आणि मग नंतर त्याचा बाकीचा जो संध्याकाळचा वेळ असतो तो असा काहीतरी लाईट ॲक्टिव्हिटीज, स्केटिंग सध्या त्याला आणलं आहे तर ते स्केटिंग करण्यात असतो किंवा बाहेर गार्डनमध्ये जाऊन कुठे खेळण्यात वगैरे, असं त्याचं रुटीन एक सेट करून दिलं आहे, ज्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी जास्त लक्ष द्यावं लागत नाही किंवा जास्त त्रास होत नाही। आणि इथे पुण्याला तर 3 पण आहेत, श्रावणी श्रव्या, तर तिघंही ते ॲक्टिव्हिटीज करतात तर 3 पण एन्जॉय करतात, त्याच्यामुळे त्याला जास्त इंटरेस्ट पण येतो। एक्सरसाइजची आवड तर त्याला त्याच्या वडिलांनीच निर्माण केली आहे। जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरी होते तेव्हा ते डेली त्याच्याकडून काही ना काही एक्सरसाइज करून घ्यायचे, त्याचे 6-पॅक्ससुद्धा आले होते तेव्हा। आणि असंच म्हणजे मुलांना फक्त एखादी गोष्ट सुरुवातीला येईपर्यंत किंवा त्याची आवड निर्माण होईपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे इनपुट्स द्यावे लागतात, थोडा वेळ काढावा लागतो। एकदा का त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली की मग आपल्याला लक्ष द्यायचीसुद्धा गरज नसते। श्लोकच्या आता एक्सरसाइजमध्ये आम्ही काहीच लक्ष देत नाही त्याला, फक्त हां बाबा तू कर एक्सरसाइज एवढं सांगितलं की त्याचं तो त्याला माहिती आहे काय करायचं वगैरे, त्याचं तो करतो। इवन स्विमिंगचं पण आता तेच झालं आहे, सुरुवातीला खूप म्हणजे इथे मुंबईत असताना तर आम्हाला त्याला चेंबूरला घेऊन जावं लागतं, पण तरी पण म्हणजे माझे मिस्टर तेही करतात आणि आता त्याला स्विमिंगची पण आवड निर्माण झाली। अगोदर त्याला स्विमिंगबद्दल खूप भीती होती की तो पाण्यात जायलाच घाबरायचा, पण आता बऱ्यापैकी त्याला आवड निर्माण झाली आहे, त्याचा तो एकटासुद्धा आता करू शकतो। अगदीच काही कोणी हवं असं नाही, पण तरी पण आम्ही अजून त्याला एकटं पाठवायचं हे नाही केलेलं, म्हणजे सुरुवात नाही केलेली त्याची अजून, पण कोण ना कोण त्याच्यासोबत असेल तरच त्याला पाठवतो। स्केटिंग पण नवीन आणलं होतं तेव्हा तो बऱ्याचदा खूपदा पडत धडपडत पडत धडपडत, इवन अजून पण मध्येच पडत असतो, पण काही शिकायचं असेल तर पडल्याशिवाय धडपडल्याशिवाय शिकतासुद्धा नाही येत। त्याच्यामुळे आम्ही तो पडला तरी म्हणजे त्याला एन्करेजच करत राहतो की ठीक आहे येईल तुला येईल, आता तो छान छान म्हणजे स्केटिंगमध्ये पण काही ना काही स्टंट करत असतो। आता प्रॅक्टिस करून करून त्याच्या स्विमिंगमध्ये पण थोडी हे झाली आहे, इम्प्रूव्हमेंट झाली आहे, तरी पण अजून स्टॅमिना वाढवण्याची गरज आहे, कारण थोडं पुढे गेल्यानंतर त्याला दम लागतो, तर होईल हळूहळू तेही शिकेल तो, कारण ह्याच्यासाठी प्रॅक्टिसच हवी, जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं परफेक्शन येणार। तो आधी गावी जायचा तेव्हा गावी पण विहिरीवरती वगैरे सगळे त्याला पोहायला घेऊन जायचे, पण ॲक्च्युली विहिरीत डायरेक्ट मुलं ज्यांना येत नाही स्विमिंग ते पोहायला घाबरतात, आणि श्लोकचं पण तसंच झालं होतं, त्याच्यामुळे स्विमिंगसाठी प्रॉपर क्लास लावूनच मुलांना त्याची हे केलं तर मुलांना आवड पण निर्माण होईल आणि भीती पण नाही राहणार। तर माझी आंघोळ झालेली आहे, स्विमिंग वरून आलो आहे, तर आता मला खूप भूक लागली आहे, तर मी आता जेवायला घेतोय। चला, तर माझं जेवण झालेलं आहे आणि जेवण एवढं भारी होतं ना, जेवणमध्ये होतं डाळ होती, भात होता, चपाती होती,
पापड होतं, लोणचं होतं. तर आता मी झोपायला झालेलो आहे. तर मी झोपून उठलो आहे आणि श्राव्या म्हणजे माझी बहीणच अबॅकसला चाललेली आहे. तर मी थोडा वेळ टाइमपास करणार आहे काही पण, आणि मग थोड्या वेळाने काकू चहा बनवणार, आणि मग मी आणि ताई टीव्ही बघायला मोकळे होणार. तर माझा चहा झालेला आहे आणि तो एक नॉर्मल चहा नाही आहे, तो एक स्पेशल चहा होता. त्याचं नाव आहे चॉकलेट चहा. तर तो चॉकलेट चहा एकदम चॉकलेट सारखाच लागत होता, म्हणजे एवढं भारी होता ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. चहा वगैरे झाल्यानंतर आणि श्राव्या क्लासवरून आल्यानंतर तिघं पण खाली खेळायला जाऊन स्केटिंग करतात किंवा खाली गार्डन आहे, गार्डनमध्ये काहीतरी खेळतात वगैरे. तर तिथेही एक दोन तास त्यांचे व्यवस्थित निघून जातात, छान एक्सरसाइज पण होतो आणि ते तिघे एन्जॉयही छान करतात एकमेकांसोबत. तर चहा पिऊन झाला आणि मग मी खेळायला गेलो. एक तास गेलेलो मी खेळायला आणि एवढी मज्जा केली ना खेळताना की मग घरी आलो. 8 o'clock वाजलेले तोपर्यंत. तर मग आता जेवायला घेतो आम्ही, चला. तर माझं जेवण झालेलं आहे. तर मी आता झोपायला चाललेलो आहे. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. पण तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत वाट बघा तुम्ही. तोपर्यंत बाय.